नमस्कार. आता काही दिवसांपूर्वी मी हा ब्रेडच्या बर्फीचा व्हिडिओ अपलोड केलेला आणि हा व्हिडिओ सगळ्यांना खूप आवडला. सगळ्यांनी एकदम छान असा प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी सगळ्यांच्या मनापासून खरंच आभार मानते. आणि मी हा व्हिडिओ ना शॉर्टमध्ये पण अपलोड केलेला, त्यामुळे इतका सगळ्यांना आवडलेला ना, पण भरपूर जणांच्या अशा कमेंट होत्या की याचे आम्हाला व्यवस्थित असं प्रमाण सांगा, कारण शॉर्ट व्हिडिओमध्ये व्यवस्थित सविस्तर असं प्रमाण सांगणं एकदम मुश्किल असतं, एकदम कठीण असतं, कारण एक मिनटाच्या व्हिडिओमध्ये काय प्रमाण सांगणार. त्यामुळे ना बऱ्याचशा कमेंट आलत्या की ताई आम्हाला व्यवस्थित असं प्रमाण सांगा. त्यामुळे बऱ्याच जणांच्या कमेंटचा मान ठेवून मी म्हटलं चला तुम्हाला व्यवस्थित असं व्यवस्थित समजेल अशा प्रमाण असतं तुम्हाला ही रेसिपी मी सांगते. तर त्यासाठी काय करायचं, एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये फक्त ते आपले पोहे खायचे चमचे असतात ना, त्या चमच्याने 4 चमचे साखर घ्यायची आणि 2 वेलचे ते टाकून घ्यायची. वेलचीमुळे छान असा फ्लेवर येतो आणि बारीक असं वाटून घ्यायची. तर साखरेचंसुद्धा प्रमाण इथे तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता, कारण कोणाला गोड आवडतं, कोणाला जास्त किंवा कोणाला कमी गोड आवडतं. पण मी जे सांगितले प्रमाण त्याच्यामध्ये जास्त पण गोड नाही किंवा कमी पण गोड नाही, एकदम मीडियम अशी बर्फी बनून तयार होते. तर त्यामुळे इथं 4 चमचे आपल्याला साखर अशी वाटून घ्यायची, आता एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घ्यायची. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथं 4 ते 5 चमचे इथं सुक्या खोबऱ्याचा किस टाकून घेतलेला आहे. तर हा सुका खोबऱ्याचा किसना कुठल्याही किराणा दुकानामध्ये एकदम सहज भेटतो आणि याचंसुद्धा प्रमाण तुम्ही थोडंसं कमी किंवा जास्त करू शकता, काहीही हरकत नाही. मी इथं 4 ते 5 चमचे घेतलेले आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं जास्त जरी घेतलं किंवा कमी जरी घेतलं तरी पण चालेल. आणि त्याच्यामध्ये मी इथं 7 ते 8 काजू आणि 4 इथं बदाम टाकून घेतलेले. तर याचंसुद्धा प्रमाण पूर्ण तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्हाला जास्त टाकायचं असं टाकू शकता, काही फरक पडत नाही. आणि इथं 2 ते 3 चमचे आपले दूध पावडर घेतलेली. तर दूध पावडरमुळे ना ह्या मिठाईची टेस्ट एकदम खव्याच्या मिठाईसारखी येते, जसं वाटतं की आपण खव्याची मिठाई खातो. त्यामुळं ते दूध पावडर तुम्ही नक्की टाका आणि हे सुद्धा आपल्याला असं वाटून घ्यायचं. तर बघू शकता हे सुद्धा व्यवस्थित मी इथं वाटून घेतलेले आणि छान असं बारीक वाटलं गेलेले. आता हे सुद्धा आपण जे साखर वाटून घेतली ना त्याच्यामध्ये काढून घ्यायचं आणि व्यवस्थित त्याला असं मिक्स करून घ्यायचं, नीट मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. खूप सोपी पद्धत आहे, पण बऱ्याचशा जणांना याचं व्यवस्थित प्रमाण कळालं नाही, त्यामुळे मी म्हटलं चला परत एकदा तुम्हाला नीट समजून या सविस्तर अशा प्रमाण असं तुम्हाला रेसिपी सांगते. म्हणून मी इथं सांगितलं व्यवस्थित पूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला अजिबात काही अडचण येणार नाही बनवताना. तर मी इथं 6 ब्रेड घेतलेले आणि 6 ब्रेडसाठी मी एवढं हे सगळं प्रमाण घेतलेले. आता मी इथं 6 ब्रेड घेतले, तुम्ही याच्या 6 पेक्षा जास्त ब्रेड घेतले तरीसुद्धा इथं चालू शकते. आणि ब्रेडच्या हे किनार असतो ना जो हा भाग, असा चाकून याला काढून घ्यायचं. तुम्ही नाही काढला तरीसुद्धा काही हरकत नाही, पण हे काढल्यामुळं काय होतं, याचा कलर एकदम छान येतो बर्फीचा, त्यामुळं मी इथे काढून घेतलेले आहे. तर अशा पद्धतीने चाकूने एकदम सहज आहे, वेगळं होतं. तर बघू शकता अशा पद्धतीने मी काढून घेतलेले आहे, एकदम सोपी पद्धत आहे. याच्या प्रमाणात अजिबात काही टेन्शन नाही, थोडंसं कमी जास्त झालं तरी, पण बर्फी खायला खूप टेस्टी लागते खरंच. तुम्ही एकदा नक्की ना ट्राय करा. तर बघू शकता अशा पद्धतीने मी सगळं हे ब्रेडचे काढून घेतलेले. आता हे ब्रेड ना आपल्याला असं चाकूने बारीक कट करून घ्यायचं, तुम्ही हातानेसुद्धा केलं तरी देखील चालेल, पण मी अशा पद्धतीने चाकूने कट करून घेतलेले. तर बारीक करून घ्यायचे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला परतसुद्धा एकदा हे व्यवस्थित असं बारीक वाटून घ्यायचे. तर हे ब्रेडचे तुकडे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये परत टाकून घेतलेत आणि पूर्ण आपल्याला हे बारीक असं वाटायचं, मस्त असं रवाळ वाटून घ्यायचं. तर पाहू शकताय अशा पद्धतीने मी याला आता इथं बारीक वाटून घेतलेले आहे आणि किती छान इथे दिसू राहिलेले बघू शकतात, एकदम मस्त झालेले. आता हे सुद्धा आपण जे मिश्रण आपलं खोबऱ्याचं साखरेचं जे मिश्रण वाटलेलं आहे त्याच्यामध्ये हे सुद्धा काढून घ्यायचं आहे आणि नीट असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथं लक्ष ठेवायचं एक मेन म्हणजे, तर ह्या मिश्रणासाठी किंवा ह्या बर्फीसाठी अजिबात जास्त दूध लागत नाही, एकदम थोडं म्हणजे अगदी 1 ते 2 छोट्याचे चमचेच दूध लागतं, त्यामुळे अजिबात जास्त दूध टाकू नका, नाहीतर परत मिश्रण पातळ होईल आणि परत मग तुम्हाला जास्त त्याच्यामध्ये खोबऱ्याचा किस किंवा मिल्क पावडर ॲड करायला लागेल. त्यामुळं इथं दूध टाकताना एकदम जपूनच टाकायचं आहे, हे सगळं आधी व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि एकदम थोडंसं दूध टाकायचं. तुम्ही दुधाच्या ऐवजी इथं आपली जी दुधावरची साई असते ना, फक्त ते साईचा जरी वापर केला ना तरीसुद्धा चालू शकते. आणि तुम्ही बघू शकताय इथं मी एकदम थोडंसं दूध टाकत राहिलेले. दूध टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि दूध टाकल्यानंतर सुरुवातीला तुम्हाला असं वाटेल की एकदम कोरडं मिश्रण आहे, पण अजिबात नाही. जसं जसं तुम्ही त्याला व्यवस्थित असं एकत्रित करताना तर ते आपोआप असं ओलसर होतं, त्यामुळं अजिबात जास्त याच्यामध्ये दूध टाकायचं नाही, इथं लक्ष ठेवायचं नाही. तर परत तुमची मिठाई चुकली तर तुम्ही म्हणता की तुम्ही खोटं सांगितलं किंवा आमची बर्फी नीट बनली नाही असं वगैरे. त्यामुळं तुम्हाला अगोदरच सांगते की दूध अजिबात जास्त वापरू नका, एकदम थोडंसं दूध टाका म्हणजे बर्फी मस्त अशी छान बनते.
जर चुकून तुमच्याकडे दूध जास्त पडलं आणि जर तुमचं मिश्रण थोडंसं पातळ झालंच तर तुम्ही याच्यामध्ये दूध पावडर किंवा आणखी खोबऱ्याचं केस किंवा ब्रेड ॲड करू शकता. आता व्यवस्थित असं आपल्याला याचा एकदम घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा, व्यवस्थित असं याला एकत्रित मळून घ्यायचे. इतकी छान ही बर्फी बनून तयार होते ना, खरंच खूपच छान लागते. तर अशा पद्धतीने मी इथं याचा गोळा तयार करून घेऊ राहिलेले आहे. आणि हा गोळा जास्तही पातळ नसावा किंवा जास्तही घट्ट नसावा, एकदम मिडियममध्ये त्याचा आपल्याला असा गोळा पाहिजे. तर बघू शकता तुम्ही इथं मी याचा व्यवस्थित असा एक गोळा तयार करून घेतलेला आहे. आता याचे आपल्याला दोन असे गोळे करायचे आहेत. जर तुम्हाला ही मिठाई कलर नसेल टाकायचा तर तुम्ही एकच असं ठेवलं तरीसुद्धा चालेल. मी आता इथं दोन कलरचे करू राहिले त्यामुळे इथं दोन गोळे करून घेतलेले आहेत. तर एका गोळ्यामध्ये आपल्याला थोडासा असा हिरवा कलर मी टाकून घेतला आहे. तुम्ही हिरवाच्याऐवजी तुम्हाला जो कलर आवडत असेल तोसुद्धा इथं टाकू शकता. मी इथं हिरवा थोडासा कलर टाकून घेतलेला आहे. आता मी इथं पावडर कलर वापरलेला आहे. तुम्ही या ठिकाणी लिक्विड कलर वापरला तरीसुद्धा चालेल, काहीच हरकत नाही. तर मी इथं हा पावडर कलर टाकून घेतला आहे आणि व्यवस्थित त्याला असं एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे. तर खूप छान असं कॉम्बिनेशन वाटतं हिरवा आणि पांढरा कलर, त्यामुळे इथं मी हिरवा कलर टाकून घेतलेला आहे. तर बघू शकता आता व्यवस्थित हा सुद्धा गोळा आपला बनून तयार झालेला आहे आणि खूप छान हा गोळा दिसू राहिलेला आहे. आता तुमच्या सगळ्यांच्या कमेंटचा मान ठेवलेला आहे. तुम्हाला वाटेल की परत तुम्ही तोच व्हिडिओ अपलोड केला, पण बऱ्याचशा जणांनी मला विचारलेलं, त्यामुळे मी म्हटलं चला तुम्हाला समजेल ह्या व्यवस्थित सोप्या भाषेमध्ये मी परत एकदा सांगते. परत हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. आता इथं ना आपल्याला जो पहिला गोळा आहे बिना कलरचा, तो एका प्लास्टिकच्या डब्याला खाली थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. आणि आपला बिना कलरचा गोळा ना तो असा खाली चमच्याने व्यवस्थित असा सेट करून घ्यायचा आहे. आता नीट सेट झाल्यानंतर त्याच्यावरती लगेच आपल्याला आपला दुसरा जो कलर हिरवा कलरचा जे आपण मिश्रण तयार केले आहे तेसुद्धा याच्यावरती ठेवून व्यवस्थित असं चमच्याने सेट करून घ्यायचे. एकदम प्लेन असं सेट करायचे. चमच्याने व्यवस्थित असं सगळीकडून आपल्या सारखा असा दाब द्यायचा आहे आणि एकदम प्लेन हे मिश्रण करून घ्यायचं आहे. आणि व्यवस्थित सेट केल्यानंतर आपल्याला या फ्रीजमध्ये 5 ते 10 मिनटं याला सेट होण्यासाठी ठेवायचं आहे. जास्त वेळ लागत नाही याला सेट होण्यासाठी, फक्त 5 ते 10 मिनटं ठेवायचे. तर पाहू शकता 5 ते 10 मिनटं झालेले आहे. आता मी याला फ्रीजमधून बाहेर काढून घेतलेले आहे. बघू शकता मस्त ही आपली बर्फी सेट झालेली आहे. ते एका ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायची, एकदम सहज निघती ही. तर आता काढल्यानंतर आपल्याला तुम्हाला ज्या आकारामध्ये पाहिजे त्या आकारात तुम्ही इथं कट करून घेऊ शकता. तर मी अशा त्रिकोणी आकारामध्ये याला कट करून घेऊ राहिले. तुम्हाला ज्या आकारात वाटेल त्या आकारात तुम्ही इथं कट करू शकता. आणि तुम्हाला बघण्यावरून समजत असं की ती छान ही बर्फी बनून तयार झालेली आहे. खरंच इतकी छान लागते ना, तुम्ही नक्की ट्राय करा. मी आशा करते की तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित असं प्रमाण समजलं असेल, कारण पहिल्या व्हिडिओमध्ये बऱ्याचशा जणांना नीट असं प्रमाण समजलं नव्हतं. त्यामुळे बऱ्याचशा जणांनी कमेंट केलेलं की आम्हाला व्यवस्थित असं प्रमाण सांगा, त्यामुळे मी इथं तुम्हाला व्यवस्थित असं प्रमाणामध्ये सांगितलेलं आहे. आणि आशा करते की तुम्हाला व्यवस्थित असं समजलं असेल. त्यामुळे तुम्हाला जर आवडले ना नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नक्की ह्या पद्धतीने बनवून बघा. आणि कशी वाटली ना रेसिपी मला कमेंट करायला विसरू नका आणि प्लीज लाईक करा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.